आकाशवाणी नागपूर केंद्र आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा ऐतिहासिक पुरातन वास्तूची पाहणी सप्टेंबर महिन्यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पुरातन वास्तूची पाहणी केली यामध्ये राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ मोती तलाव नीळकंठेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर राजे लखुजीराव जाधव यांची समाधी यासह ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे मान्यवरांनी वास्तूंना भेट देत प्रत्येक ठिकाणची माहिती घेतली यावेळी महसूल विभाग पोलीस विभाग पुरातत्व विभाग पर्यटन विभाग यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं अवैध मद्य विक्री प्रकरणी पाच सप्टेंबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरात अवैध दारू धंद्यांवर चौऱ्याऐंशी गुन्हे नोंदवण्यात आले यामध्ये एकूण त्र्याहत्तर वारस गुन्हे नोंदवून पंच्याहत्तर आरोपींना अटक करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात कोविडमुळे पतीचा मृत्यूहून विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालक आणि पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांच्या प्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आई आणि वडील गेल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लक्ष रुपयांचा लाभ मिळणार आहे तरी संबंधित विभागानं या अनाथ बालकांची सर्व कागदपत्रं ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी प्रलंबित ठेवू नये विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व महिलांची प्रकरणं तयार करावी त्यांना त्या ते योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येईल विविध महिलांना त्यांच्या मागणीनुसार कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात यावं महिला आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायाकरता अर्थसहाय्य देण्यात यावं तसंच अधिकाधिक विधवा महिलांचा शोध घेऊन त्यांना यामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी माहिती यावेळी देण्यात आली भूस्वामित्व योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली याचा शुभारंभ खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते एक ऑक्टोबर रोजी करण्यात आला भारतीय सर्वेक्षण विभाग देहरादून महसूल विभाग आणि भूमी अभिलेख ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं खामगाव तालुक्यातील एकशे पस्तीस गावांचं आणि गावठाणातील घरांच्या जागांचं मिळकतीचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहा खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा माथणी करेगाव बुद्रुक शिरसगाव देशमुख मक्ता कोक्ता जयपूर लांडे वाडी सुटाळ बुद्रुक पिंपरी गवळी हिंगणा उमरा चितोडा अंबिकापूर आवार या गावांचं सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे ड्रोनद्वारे भूमापन करणं आणि मिळकत पत्रिकेचे स्वरुपात त्यांचे मालकी हक्काबाबत दस्तऐवज उपलब्ध करून देणं हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्याची सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा आणि तालुका विधी सेवा समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं शेगाव इथल्या दिवाणी फौजदारी न्यायालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या निमित्तानं शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विधी साक्षरतेबाबत जनजागरुकता करण्यात आली राज्यात कोरोनाला हद्दपार करण्यात केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये आठ ते चौदा ऑक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जिल्ह्यातील बुलढाणा खामगावसह सर्वच तेरा तालुक्यात नागरिकांनी मिशन कवच कुंडलला चांगला प्रतिसाद दिला बुलडाणा जिल्ह्यातील उडीद मूग सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांकरता उडीद मूग सोयाबीनच्या हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी सुरु झाली असून शासकीय नाफेडच्या हमीभाव योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार एकवीस बावीस खरीप हंगाम नोंदणीकरता जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाच्या मुख्यालयात यासंदर्भातील खरेदी सुरु होणार आहे शासनानं ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन उडीद मूग याची नोंदणी करून आपला माल विक्रीस आणावा असं आवाहन जिल्हापणन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहा याबरोबरच बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार